नमस्कार सर्वांच्या हृदय चैतन्य स्वरूपाने विराजमान परमकृपालू परमेश्वराला मी नमस्कार करतो। आणि आजच्या दिवशी ज्या दिवशी माझा अवतरण दिवस आहे या अवतरण दिवसाच्या या मुहूर्तावर या दिवशी मी आपल्या सर्वांना नमस्कार करतो, प्रणाम करतो। आणि मला माहीत आहे, मला त्याची जाणीव आहे की आज जी काही परिस्थिती माझ्या आयुष्यात आहे, जे मला सगळं आयुष्यामध्ये मिळालं आहे आणि आज मी काही करू शकतो आहे, ही मला दिलेली जी क्षमता आहे तर ही गुरूंची कृपा आहे आणि आपल्या सगळ्यांची कृपा आहे, आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेत। मी आपल्या सर्वांच्याकडून आज माझा आपण मागायचा दिवस असतो तर मी आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद मागतो की धर्म कार्य करण्यासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत परमेश्वराने मला ती संधी द्यावी, ती क्षमता द्यावी, जेणेकरून मी माणसाला माणसाच्या सोबत जोडण्यासाठी प्रयत्न करू शकलो पाहिजे। मी संप्रदायांच्या मध्ये, जाती धर्मांच्या मध्ये एक समरसता निर्माण करण्यासाठी मी यशस्वी ठरलो पाहिजे, जे माझं स्वप्न आहे, अशी मी परमेश्वराकडे, गुरूंच्याकडे आणि आपल्या सर्वांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो। आज माझ्याही आयुष्यामध्ये जी प्रतिष्ठा आहे, जी व्यवस्था आहे, ही सगळी आपण सगळ्यांनी दिली आहे, जे गृहस्थाश्रमी आहेत। आणि गृहस्थाश्रमी लोकांच्यावरच ही सगळी धर्मपीठं चालू असतात, म्हणून एक प्रकारे तुमच्या सगळ्यांचं ऋण आमच्यावर असतं। आज आमच्याकडे जे काही आहे हे सगळं आपण दिलेलं आहे, याची जाणीव ठेवून कायम माझा प्रयत्न असतो की मी समाजाच्या सोबत असलं पाहिजे। जिथे कुठे माझी आवश्यकता आहे तिथे मी तुमच्यासोबत उभा राहिलो पाहिजे। तर मी ती क्षमता तुमच्याकडे, देवाकडे मागतो की मला ते सगळं कार्य करता यावं। आणि आजच्या दिवशी माझी अपेक्षा एवढीच आहे, आज मी प्रत्येक माझ्या जन्मदिवशी मी रक्तदान करून माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात करीत असतो। आजही मी ब्लड डोनेट करून आजच्या माझ्या या दिवसाची सुरुवात केली, म्हणजे माझी अपेक्षा आहे की आपण आपल्या जन्मदिवशी राष्ट्रकार्य, धर्मकार्य, समाजकार्य करून आपण आपला जन्मदिवस साजरा करावा। पण आज आपण बघतोय की केक कापणं, ते गाडीवर ठेवून कापणं, नको तिथे कापणं, अन्नाची नासाडी करणं, अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणून आपल्या शरीराची पूर्ण व्यवस्था जी अन्न सांभाळत आहे त्याची नासाडी करणं, अवहेलना करणं ही आपली परंपरा नाही। आणि हेच दोष एकत्रित आयुष्यामध्ये होतात आणि आपल्याला हे दोष प्रगती करू देत नाही, उन्नती होऊ देत नाही। म्हणून माझी तरुण मित्रांना खास विनंती आहे की आपण दीप प्रज्वलन करा, दीप प्रज्वलित करून दीपपूजन करा, भुकेल्यांना तुम्ही अन्नदान करा, काहीतरी राष्ट्रकार्य, धर्मकार्य, काहीतरी परोपकाराचं कार्य आपण सगळ्यांनी करून आजचा दिवस आपल्याला अविस्मरणीय बनवायचा असतो, एवढी अपेक्षा मी व्यक्त करतो। आणि आज ज्या ज्या माध्यमातून आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, परमेश्वराकडे सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो।